आवाज है पक्का? यस मैम। ओके, सिस्टमैटिक पोजीशन हैबिट हैबिटेट लिहून काढलं का तुम्ही? होय। यस मैम। ओके, सिस्टमैटिक पोजीशन, सिस्टमैटिक पोजीशनलाच आपण काय म्हणतो? इट इज ऑल्सो नोन एज, इट इज ऑल्सो नोन एज, बघा, इट इज इम्पॉर्टंट टू द युअर युनिट टेस्ट सेकंड। सिस्टमॅटिक पोझिशनलाच आपण दुसरा शब्द काय वापरतो? क्लासिफिकेशन। क्लासिफिकेशन, ओके, व्हेरी गुड। आता बघा, जनरली सिस्टमॅटिक पोझिशन म्हणजेच क्लासिफिकेशन म्हणतो। जर तुम्हाला हा प्रश्न 2 मार्कासाठी आला तर तुम्ही त्याच्यामध्ये किंगडम, फायलम, क्लास, जीनस आणि स्पेसिस हे लिहायचं आहे। ओके, मग जनरली आपण सांगितलेलं की किंगडम कुठला आहे, अॅनिमॅलिया आहे। आता अॅनिमॅलियाचं रिझन काय सांगतो आपण, लक्षात आहे का तुमच्या? व्हाय वी कॉल्ड अॅनिमॅलिया? बिकॉज दे आर हेट्रोट्रॉपिक। ओके, नाही, ते काय असतात? हेट्रोट्रॉप्स असतात, म्हणजे ते ऑटोट्रॉप्स नसून काय असतात? ते हेट्रोट्रॉप्स असतात। त्याच्यानंतर आपण काय म्हणतो अॅनिमॅलिया? दे आर मल्टी सेल्युलर। ओके, देअर बॉडी इज मेड अप विथ मेनी सेल्स। त्याच्यानंतर, ओके, त्याच्यानंतर जसं की प्लांट मध्ये सेल वॉल प्रेझेंट असतं, तसं अॅनिमल्स मध्ये सेल वॉल प्रेझेंट असतं का? नाही। नाही, बरोबर आहे। म्हणजे हे पण रिझन होऊ शकते की सेल वॉल इज ऍबसेंट। म्हणजे अशी भरपूर तुम्हाला काय सांगता येतील, रिझन सांगता येतील। त्याच्यानंतर अॅनिमल्स मध्ये आपल्याला काय दिसतं? दे एक्झिबिट लोकोमोशन किंवा मुवमेंट्स। ते आपल्याला काय करतात? दे त्यांच्यामध्ये लोकोमोशन किंवा मुवमेंट्स दिसतात, हे पण त्याचे रिझन्स आपल्याला सांगता येतील। त्याच्यानंतर फायलम आपण आर्थ्रोपोडा सांगितलेला। आर्थ्रोपोडाचं आपण जर मिनिंग बघितलं तर आर्थ्रॉज मीन्स जॉइंटेड अँड पोडा मीन्स लेग्स। ओके, आर्थ्रॉज मीन्स जॉइंटेड अँड पोडा मीन्स लेग्स, आर्थ्रोपोडा म्हणतो आपण। मग त्यांच्यामध्ये जॉइंटेड अपेंडेजेस आहेत। त्याच्यानंतर त्यांचं बॉडीचं जे काही एक्झोस्केलेटन आहे ते कसं आहे? कायटिनस आहे। आता कायटिनस म्हणजे काय सांगितलेलं आपण? बिकॉज देअर एक्झोस्केलेटन मेड अप विथ कायटिन, या कायटिन या मटेरियलनी बनलेलं असतं त्याचं आउटर बॉडी स्केलेटन। आणि जनरली त्याची बॉडी कशी आहे? सेगमेंटेड असलेली दिसते, बॉडी इज सेगमेंटेड। देन क्लास कुठला सांगितलेला? क्लास इज इन्सेक्टा। क्लास इन्सेक्टा, ओके। दे पजेस टू पेअर्स ऑफ विंग्स अँड टू थ्री पेअर्स ऑफ वॉकिंग लेग्स। म्हणजे आपल्याला काय दिसतं? जनरली फ्लाईट साठी, म्हणजे फ्लाइंग साठी त्यांच्यामध्ये काय दिसतात? विंग्स दिसतात। आणि वॉकिंग साठी आपल्याला त्यांच्यामध्ये काय असलेले दिसतात? लेग्स असलेले दिसतात। इन्सेक्टा लक्षात ठेवायचं। म्हणजे तुम्हाला जर विचारलं कॉक्रोच इज रिलेटेड टू द विच फायलम, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही काय सांगणार? इट इज रिलेटेड टू द फायलम आर्थ्रोपोडा। एका वाक्यामध्ये तुम्ही सांगू शकता। त्याच्यानंतर जीनस, जीनस कुठला आहे? जीनस आहे पेरीप्लॅनाटा। जीनस पेरीप्लॅनाटा। आता पेरीप्लॅनाटा अमेरिकेनं, आणि दुसरी स्पेसिस कुठली सांगितलेली आपण? जीनस स्पेसिस आठवते का तुम्हाला? बघा, ब्लाटा ओरिएंटेलिस। ब्लाटा ओरिएंटेलिस, आणि अजून एक सांगितलेली मी, जी जर्मनीमध्ये जनरली जिचं ओरिजिन आहे तिला म्हटलं जातं जनरली पेरीप्लॅनाटा, सॉरी ब्लाटा जर्मॅनिका। म्हणजे पेरीप्लॅनाटा अमेरिकन ही एक आहे, दुसरी आहे ती ब्लाटा ओरिएंटॅलिस, आणि तिसरी आहे ती ब्लाटा जर्मॅनिका। अशा आपल्याला काय दिसतात? 3 स्पेसिस दिसतात। म्हणजे जर तुम्हाला 1 मार्कासाठी क्वेश्चन विचारला की नेम दी स्पेसिस ऑफ कॉक्रोच, नेम दी स्पेसिस ऑफ कॉक्रोच असा प्रश्न तुम्हाला विचारला, तर या 3 पैकी तुम्ही किंवा या 3ही स्पेसिसची तुम्हाला नावं लिहावी लागणार आहे जी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहेत। टेक्स्टबुक मध्ये आहेत, मी त्या नोट्स सुद्धा तुम्हाला पाठवणार आहे, त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल।
पेरिप्लॅनेटचं आपण मीनिंग काय सांगतो, रिझन काय सांगतो, इट इज दे हॅव स्ट्रेट विंग्स, दे आर नॉक्टर्नल इनहॅबिटेड अँड दे हॅव च्युईंग टाईप ऑफ माउथ पार्ट. ऍक्च्युली इथं आता च्युईंग अँड बायटिंग टाईप हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्हाला जर क्वेश्चन विचारला कॉक्रोचेस हॅव डॅश डॅश टाईप ऑफ माउथ पार्ट्स किंवा कॉक्रोचेस मध्ये कुठल्या टाईपचे माउथ पार्ट्स आहेत, तर तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, च्युईंग अँड बायटिंग टाईपचे, चावणे आणि चघळणे. याच्यासाठी त्याचे टीथ्स यूज होतात म्हणून जनरली दे हॅव च्युईंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स. अजून एक शब्द इथं तुम्हाला बायटिंग हा लक्षात ठेवावा लागेल. त्याच्यानंतर स्पेसिस कुठली आहे, स्पेसिस अमेरिकेना. बघा स्पेसिस आहे अमेरिकेना, ओरिजिन इन मेक्सिको और युएसए, म्हणजे युएसए किंवा मेक्सिको मध्ये ह्याचं ओरिजिन आहे म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे, अमेरिकेना हे नाव दिलेलं आहे. आता इथं मॉर्फोलॉजी मध्ये फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, टू पेअर्स ऑफ विंग्स कसे दिसतात, त्याच्यानंतर थ्री पेअर्स ऑफ लेग्स आहेत, थ्री पेअर्स ऑफ लेग्स आहेत, त्याच्यानंतर बॉडी डिव्हिजन्स कुठल्या आहेत, हेड थोरॅक्स आणि ऍबडॉमेन, या बॉडी डिव्हिजन्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत इन जनरली. त्याच्यानंतर हेड वरती काय असतात, पेअर ऑफ अँटेनीज असतात, पेअर ऑफ कंपाऊंड आयज असतात, आणि जनरली फेनेस्ट्री म्हणून काय आहे जनरली, तर पॅचेस प्रेझेंट असलेले दिसतात आपल्याला हेड रिजन वरती, म्हणजे हे तीन जे काही ऑर्गन्स आहेत ते हेड वरती प्रेझेंट असतात. ओके, फक्त बॉडी डिव्हिजन्स जरी तुमच्या लक्षात राहिल्या आणि टू पेअर्स ऑफ विंग्स, थ्री पेअर्स ऑफ लेग्स आणि पेअर ऑफ अँटेनी एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, मॉर्फोलॉजी ही तुम्हाला इन डिटेल मध्ये नाहीये, मॉर्फोलॉजी तुम्हाला डिस्क्राइब करण्यासाठी नाही, तो डिलिटेड पार्ट आहे. जेवढा पार्ट मी तुम्हाला घेतलेला आहे ऑनलाईन आता तेवढाच पार्ट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपण बघितलेलं की पेरिप्लॅनेटा अमेरिकेना आणि ब्लाटा ओरिएंटलिस या दोन्ही मधला डिफरन्स बघितलेला आपण. ओके, डार्कर ब्राऊन कलरचं असलं की ब्लाटा ओरिएंटलिस आणि लाइटर ब्राऊन कलर असेल तर ती कुठली असेल, पेरिप्लॅनेटा अमेरिकेना. म्हणजे आपण जो स्टडी केला ह्या टॉपिकमध्ये ती स्पेसिस आहे किंवा जिची सिस्टमॅटिक पोझिशन म्हणजे क्लासिफिकेशन बघितलं ती आहे पेरिप्लॅनेटा अमेरिकेना. देन जनरल कॅरेक्टर्स ज्याला हॅबिटॅट अँड हॅबिटॅट म्हणतोय आपण, याच्यामध्ये तुम्ही महत्वाचे शब्द बघा जे हायलाईट केलेले आहेत ते शब्द लक्षात ठेवा. कॉक्रोचेस कसे आहेत, ओमनी प्रेझेंट आहे. ओमनी प्रेझेंट म्हणजे काय, दे ऑकर्स इन और दे फाउंड इन प्लेसेस लाईक किचन्स, हाऊसेस, मॅनहोल्स. ओके, त्याच्यानंतर वॉर्म अँड डार्क डॅम्प प्लेसेस सगळ्या ठिकाणी सापडतात म्हणून त्यांना ओमनी प्रेझेंट म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर हे खूप महत्वाचं आहे, दे आर नॉक्टर्नल. मग जर आपल्याला विचारलं की कॉक्रोचेसना नॉक्टर्नल का म्हणतात, बिकॉज दे ऍक्टिव्ह ऍट नाईट्स. ओके, इन सर्च ऑफ फूड, दे ऍक्टिव्ह ऍट नाईट्स इन सर्च ऑफ फूड, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, नॉक्टर्नल इनहॅबिटॅट म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. आणि जनरली त्यांचं जे काही हॅबिटॅट आहे म्हणजे ड्युरिंग नाईट किंवा डे टाइमला ते कुठे असणार आहेत, दे हाईड फ्रॉम दी दे हाईड फ्रॉम क्रॅक्स अँड क्रिवायसेस, म्हणजे क्रॅक्स आणि क्रिवायसेस जिथं असतील, फर्निचरचे असतील किंवा वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असतील, भिंती असतील, कपबर्ड्स असतील, अशा ठिकाणच्या चिरा असतील, अशा ठिकाणी ते क्रॅक्स आणि क्रिवायसेस मध्ये ते हाईड होणार आहेत, लपून बसणार आहेत, दिवसाने रात्री ते ऍक्टिव्ह असणार आहेत, म्हणून त्यांना काय म्हटलेले, नॉक्टर्नल, दे ऍक्टिव्ह ऍट नाईट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, ओमनिओरस. ओमनिओरस म्हणजे काय असेल, ओमनिओरस म्हणजे काय सांगणार आपण, प्लीज टेल मी द मीनिंग ऑफ ओमनिओरस. हा, ओमनिओरस म्हणजे काय सांगणार आपण, दे इट प्लांट अँड ॲनिमल मॅटर. दे इट प्लांट अँड ॲनिमल मॅटर, दॅट्स वाय वी कॉल्ड ओमनिओरस. बोथ टाईप ऑफ फूड ते घेतात, म्हणजे जनरली ॲनिमल आणि प्लांट मटेरियल दोन्हीही खातात म्हणून त्यांना ओमनिओरस म्हटलेलं आहे.
देन नेक्स्ट कर्सोरियल, दे आर कर्सोरियल इन नेचर. ओके, आता कर्सोरियल म्हणजे काय, बिकॉज दे आर फास्ट रनर्स. कॉक्रोचेस आर नोन ऍज फास्ट रनर्स बिकॉज, असा प्रश्न विचारला तुम्हाला, तर ते नेचर जे आहे त्याचं त्याला काय म्हटलं जातं, कर्सोरियल म्हटलं जातं. लक्षात ठेवा, कर्सोरियल म्हणजे फास्ट रनर्स. ओके, मग तसे आणखी काय अॅनिमल्स असतात बरं का, आता अर्थवर्म सारखे अॅनिमल्स असतात ते बरोइंग असतात. ओके, त्याच्यानंतर बटरफ्लाय लाईक असतात, ते कसे असतात, हाऊस फ्लाय असेल, ते एरियल असतात, उडणारे असतात, होय की नाही. म्हणजे असे वेगवेगळे नेचरचे अॅनिमल्स असतात, त्याच्यापैकी हा कसा आहे, कर्सोरियल टाईपचा आहे, म्हणजे फास्ट रनर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, दे हॅव विंग्स अँड कॅन फ्लाय बट रेअरली डू दे एक्झिबिट देअर अॅबिलिटी टू फ्लाय. त्यांना पंख आहेत परंतु ते उडण्यासाठी त्याचा रेअरलीच क्वचितपणेच यूज करताना दिसतात. त्यांच्यामध्ये ती अॅबिलिटी आहे परंतु त्यांना ती जास्त एक्झिबिट करावी लागत नाही, रेअरली ते फ्लाय करताना आपल्याला दिसतात. ह्याच्यातले महत्वाचे शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. आता नेक्स्ट पॉइंट आपण जो खूप महत्वाचा आहे तो सुरू करतो, इंटरॅक्शन विथ मॅनकाइंड. तुमच्या पुस्तकामध्ये जसा आहे पॉइंट तसा आपण सेम घेतलेला आहे, इंटरॅक्शन विथ मॅनकाइंड म्हणजे ह्युमनशी असलेलं कॉक्रोचचं रिलेशन कसं आहे हे आपल्याला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, आता बघा, आपल्याला माहिती की कॉक्रोच हा काही आपल्यासाठी युजफुल आहे का, इट इज युजफुल टू अवर और इट इज युजफुल टू ह्युमन बीइंग, यस ऑर नो? नो. ओके, म्हणजे हा कसा आहे, हार्मफुल सिरियस पेस्ट असलेली दिसते किंवा हार्मफुल पेस्ट म्हणून जनरली असा कीटक आहे की जो काय आहे आपल्या ह्युमन बिईंगसाठी हार्मफुल असलेला दिसतो, युजफुल नाही. आता बघा, कॉक्रोचेस कॉजेस डॅमेज टू द हाऊस होल्ड मटेरियल्स लाईक क्लोथ, शूज, पेपर एटसेट्रा. म्हणजे असे जे काही शूज किंवा सॉफ्ट मटेरियल जे असेल ते काय करतात, जनरली दे इट अँड डिस्ट्रॉय द फूड स्टफ. म्हणजे जे काही फूड मटेरियल आहे ते सुद्धा ते काय करतात, जर उघड्या जर ओपनली आपण फूड ठेवलं तर ते काय करतात, दे टेस्ट दी फूड अँड दे मग त्यांनी टेस्ट केलेलं आहे किंवा असे कॉक्रोचेस फिरलेलं फूड जनरली ह्युमन साठी कसं आहे तर डिसीज कॉज करणार आहे म्हणून अशा फूड स्टफला डिस्ट्रॉय करण्याचं काम, इट करण्याचं काम कोण करतात, कॉक्रोचेस करतात. त्याचबरोबर जे काही घरामध्ये मटेरियल असतं, क्लोथ्स असतील, शूज असतील, पेपर असेल, ते त्याचं सुद्धा च्युईंग आणि बायटिंग करण्याचं काम, त्याचे तुकडं करण्याचं काम कोण करतात, जनरली हे कॉक्रोचेस करतात. इंटरॅक्शन कशी आहे तर त्याची ह्युमन बिईंगशी हार्मफुल असलेली दिसते. दे कंटामिनेट फूड विच गिव्स टिपिकल स्मेल अँड मेक इट अनपॅलेटेबल. म्हणजे ते काय करतात, जनरली जे काही फूड मटेरियल आहे ते जनरली कंटामिनेट करतात. म्हणजे जनरली ते फूड मटेरियल त्यांनी एकदा खाल्लं किंवा जनरली त्याच्यावरती ते फिरले की ते काय होणार आहे, दूषित होणार आहे. कंटामिनेट म्हणजे दूषित होणे. अँड जनरली दे गिव्ह टिपिकल स्मेल. आणि जे जिथं जिथं कॉक्रोचेस फिरणार आहेत, जिथं प्रेझेंट असणार आहेत, ते एक टिपिकल स्मेल तिथं सोडणार आहेत. अँड जनरली मेक इट अनपॅलेटेबल. आणि मग जनरली अशा गोष्टी खाण्यायोग्य राहत नाहीत कॉक्रोचेस एकदा फिरले की. ओके, अनपॅलेटेबल खाण्यायोग्य नाहीत राहत असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर बघा, दे लिव इन सिवेज पाईप्स अँड गटर होल्स. आता जिथं असे गटर पाईप्स किंवा सिवेज होल्स असणार आहेत, जिथं सांडपाणी, घरातलं पाणी वगैरे बाहेर सोडलं जातं, अशा होलमधून जनरली हे घरामध्ये आपल्याला एंट्री करताना दिसणार आहेत. अँड दे कॅरी विथ देम हार्मफुल पॅथोजन्स. म्हणजे जनरली ते फिरताना दिसत नाहीत तर ते काय कॅरी करतात, हार्मफुल पॅथोजन्स. पॅथोजन्स म्हणजे काय, डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे ते असे जीवजंतू घेऊन फिरतात की जे म्हणजे पुढे जाऊन काय करतात, जीवजंतू जे आहेत ते वेगवेगळे आपल्याला डिसीजेस, रोग पसरवण्याचं काम करतात. कॉलरा असेल बघा, ते कुठले रोग पसरवतात, कॉलरा असेल, डायोरिया असेल, ट्युबरक्युलॉसिस असेल, टायफॉइड असेल, बघा हे सगळी डिसीजची नावं आपल्याला माहीत आहेत. आणि जनरली असे डिसीजेस पसरवण्याची काम कोण करतं तर हा कॉक्रोच करतो. म्हणजे तो काही एकटा फिरणार नाही तर असे पॅथोजन्स डिसीज कॉज करणारे बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, फंगस असेल, फंगाय असतील. ओके, असे सगळे काय करणार आहे तो स्वतःच्या बरोबर घरामध्ये घेऊन येणार आहे. म्हणून हा कसा आहे तर हार्मफुल असलेला दिसतो आपल्याला ह्युमन बिईंगसाठी.
देन बघा कॉक्रोचेस सर्व ऍज अ पार्ट ऑफ फूड चेन अल्सो. आता पार्ट ऑफ फूड चेन म्हणजे तुम्हाला माहित आहे की कुठला जरी अॅनिमल आपण बघितला तर त्याची फूड चेन म्हणजे अन्न साखळीमध्ये महत्वाचं स्थान असलेलं दिसतं. तसं या कॉक्रोचचं पण फूड चेन मध्ये महत्वाचं म्हणजे इम्पॉर्टन्स आहे. अँड जनरली मेनी अँफिबियन्स बर्ड्स लिझार्ड्स रोडंट्स प्रे अपॉन देम मेकिंग देम अ पार्ट ऑफ फूड चेन. म्हणजे काही अँफिबियन्स आहेत फ्रॉग सारखे अॅनिमल्स आहेत काही बर्ड्स आहेत काही लिझार्ड्स आहेत म्हणजे काही एव्ज असतील काही रेप्टाइल्स असतील काही रोडंट्स असतील. रोडंट्स म्हणजे काय इट इज रिलेटेड टू द मॅमल्स. मग हे सगळे अॅनिमल्स काय करतात त्याचा भक्ष म्हणून उपयोग करत असतात अन्न म्हणून उपयोग करत असतात. म्हणून कॉक्रोच हा काय आहे तर फूड चेनचा महत्वाचा पार्ट असलेला दिसतो. त्याच्यानंतर बघा दे आर इटन बाय सर्टन ग्रुप्स ऑफ पीपल इन साऊथ अमेरिका चायना अँड म्यानमार. म्हणजे काही ठिकाणी याचा ऍज अ फूड म्हणून ह्युमन बिईंग सुद्धा याचा उपयोग करताना दिसतो. म्हणजे काही ह्युमनचा किंवा काही देशांच्या मधले असे लोक आहेत किंवा पर्टिक्युलर एरिया आहे तिथले लोक काय करणार आहेत या कॉक्रोचचा ऍज अ फूड म्हणून यूज करतात. मग ते बघा साऊथ अमेरिका चायना आणि म्यानमार हे जे आहेत या ठिकाणी आपल्याला काय दिसतं तर याचा फूड म्हणून उपयोग केलेला दिसतो. बघा एक मार्कासाठी तुम्हाला याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर कॉक्रोचेस यूज ऍज एक्सपेरिमेंटल अॅनिमल इन लॅबोरेटरीज. आता ह्या कॉक्रोचचं काय केलं जातं डिसेक्शन केलं जातं त्याची चिरफाड केली जाते. कशासाठी टू ऑब्झर्व दी व्हेरियस सिस्टीम्स ऑफ द कॉक्रोच. म्हणजे त्याचे इंटरनल पार्ट्स ऑब्झर्व करण्यासाठी हा एक्सपेरिमेंटल अॅनिमल म्हणून लॅबोरेटरीज मध्ये जसे की बायोलॉजिकल लॅबोरेटरीज मध्ये ऍज अ बायोलॉजिकल रिसर्च मध्ये त्याचा काय केला जातो यूज केला जातो. ओके ऍज दे कॅन ऑब्टेन्ड इझिली विदाउट कॉजिंग डॅमेज टू इकोलॉजिकल बॅलन्स. म्हणजे जरी हा बायोलॉजिकल किंवा लॅबोरेटरीज मध्ये यूज केला तरी सुद्धा इकोलॉजिकल बॅलन्स वरती म्हणजे आपल्या ह्या इकोसिस्टीम वरती पर्यावरणावरती कुठलाही निगेटिव्ह इफेक्ट पडत नाही म्हणून हा इझिली अवेलेबल होणारा अॅनिमल आहे आणि कुठलंही बॅलन्स अनबॅलन्स इकोसिस्टीम होत नाही याच्यामुळं. म्हणून कॉक्रोच हा अॅनिमल आपल्याला काय दिसतो जनरली लॅबोरेटरीज मध्ये लार्ज अमाऊंट मध्ये यूज केलेला दिसतो. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे व्हाय कॉक्रोचेस आर युज्ड इन एक्सपेरिमेंट युज्ड ऍज अ एक्सपेरिमेंटल अॅनिमल. तर गिव्ह रिझन मध्ये तुम्हाला हे येऊ शकते मग त्याचं अँसर तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तिसरा. बघा काय काय आपण लक्षात ठेवणार आहे. पहिला आपण काय भेटलं हॅबिटॅट हॅबिटॅट. त्याच्यानंतर सेकंड सिस्टमॅटिक पोझिशन हा दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट कुठला बघितला इंटरॅक्शन्स विथ मॅनकाइंड. आणि हा चौथा पॉइंट जो आहे तो कंट्रोल मेजर्स. म्हणजे जनरली जर कॉक्रोचेस झालेच आढळले कुठं किंवा त्यांची संख्या वाढली किंवा त्यांचं जे काही हार्मफुलनेस आहे तो कमी करायचा असेल तर त्याच्यासाठी कुठल्या अशा उपाययोजना केल्या पाहिजेत त्याला आपण काय म्हटलेलं आहे कंट्रोल मेजर्स म्हटलेलं आहे. मग जनरली कॉक्रोचेस हे कसे आहेत दे आर इकॉनॉमिकली हार्मफुल ऑर्गॅनिझम. बरोबर आहे. म्हणजे जनरली आर्थिक दृष्ट्या असेल किंवा जनरली ह्युमन बिईंग वरती निगेटिव्ह इफेक्ट टाकणारा असा अॅनिमल आपल्याला दिसतो अँड इट मस्ट बी कंट्रोल्ड अँड इफेक्ट इफिशियंट वे. आणि मग जनरली ह्या कॉक्रोचेसना जर कंट्रोल करायचं असेल तर त्याला वेगवेगळे इफेक्टिव्ह वेज वापरावे लागतात. आणि त्याच्यापैकीच दोन वेज आपल्याला इथे सांगितलेले आहेत. पहिला जो वे आहे तो गुड सॅनिटेशन हा आहे लक्षात ठेवा. हा गुड सॅनिटेशन म्हणजे जनरली स्वच्छता ज्याला म्हणतो आपण गुड सॅनिटेशन चांगल्या स्वच्छतेच्या सवयी असतील किंवा आपल्या आजूबाजूचा परिसर असेल स्वच्छ ठेवणे हा पहिला उपाय असेल. आणि दुसरा जो उपाय आहे तो केमिकल कंट्रोल आहे. मग तुम्हाला माहितीये वेगवेगळे स्प्रेज असतील वेगवेगळे पेस्टिसाइड्स असतील ते मिळतात मार्केटमध्ये आणि वेगवेगळ्या ब्रँड नेमच्या ह्यानी मग काला हिट वगैरे तुम्हाला जनरली लावं माहितीये. मग हे किंवा बोरिक ऍसिड असेल पायरेथ्रॉइड्स असेल ऑर्गॅनोफॉस्फेट्स असेल कार्बामेट्स असेल ही कशाचे नावं आहेत केमिकल कंट्रोलची नावं आहेत. त्याने याचा यूज करून ते काय होतात इट ऍक्ट्स ऍज अ पॉइजन फॉर कॉक्रोच. कॉक्रोचला हे मारून टाकण्याचं काम करतात विष म्हणून काम करतात. अँड जनरली वेगवेगळे फॉर्म्युला वापरून हे केमिकल्स काय केले जातात या कॉक्रोच वरती स्प्रेड केले जातात. आणि असे बरेचसे केमिकल्स काय आहेत मार्केटमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल असलेली दिसतात. ह्याला काय म्हटलं जातं केमिकल कंट्रोल म्हटलं जातं. इट इज नोन ऍज केमिकल
कंट्रोल. आता पहिला आपण बघूया गुड सॅनिटेशन. गुड सॅनिटेशन म्हणजे काय? जनरली हे कॉक्रोचेस कुठे आढळतात आपण म्हटलं, इट इज फाउंड इन डार्क अँड ह्युमिड प्लेसेस ऑफ किचन, कबर्ड्स, ट्रॉलीज मस्ट बी क्लीनड रेग्युलरली. म्हणजे जिथं जिथं हे कॉक्रोचेस आढळणार आहेत किंवा लपणार आहेत, हाईड होणार आहेत, अशी सगळी ठिकाणं काय केली पाहिजेत? रेग्युलरली क्लीन केली पाहिजेत. ओके, म्हणजे जी ज्या काही बंदिस्त जागा आहेत, जिथं अंधाऱ्या जागा आहेत, म्हणजे कबर्ड्स असतील, ट्रॉलीज असतील किचनच्या, ह्युमिड प्लेसेस असतात ते, जिथं अंधार जास्त असतो, मॉइश्चर जास्त असतं, आणि अशाच ठिकाणी नेमके काय दिसतात, हे कॉक्रोचेस आपल्याला ग्रो झालेले दिसतात. त्याच्यानंतर बघा, जनरली क्रॅक्स अँड क्रिवायसेस अँड सच एरियाज मस्ट बी फिल्ड. आता क्रॅक्स म्हणजे भिंतींना चिरा आहेत किंवा फर्निचर मध्ये गॅप असेल, काय असेल, तर असे जे काही क्रॅक्स आणि क्रिवायसेस आहेत, हा छिद्र असतील, खाचा असतील, फटी असतील आपण म्हणतो, त्या काय केल्या पाहिजेत? मस्ट बी फिल्ड म्हणजे त्या काय केल्या पाहिजेत? तर भरून घेतल्या पाहिजे, जेणेकरून हे कॉक्रोचेस त्याच्यामध्ये एंट्री करणार नाहीत. देन देअर शुड नॉट बी एनी प्लेस इन होम वेअर अक्युम्युलेशन ऑफ गार्बेज मे टेक प्लेस. घरामध्ये कुठेही कचरा साठणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बघा, म्हणजे एखादं असं ठिकाण घरामध्ये असतं की जिथं काय केलं जातं, सगळा कचरा नेऊन टाकला जातो, मग अक्युम्युलेशन म्हणजे कचरा गोळा होणार नाही, साठणार नाही. अक्युम्युलेशन म्हणजे साठणे म्हणतो आपण, कचरा साठणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे. आणि मग अशा ठिकाणी जर असा कचरा साठत असेल तर तिथे नक्कीच काय होणार आहेत? कॉक्रोचेस एंट्री करणार आहेत, राहणार आहेत, कारण ते त्यांचं ठिकाण आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, कॉक्रोचेस फ्रिक्वेंटली एंटर होम बाय मायग्रेटिंग ऑफ फ्रॉम सेवर कनेक्शन्स इफ द ड्रेन ट्रॅप इज ड्राय. आता बघा, घरामधून आपण एखादं काय असतं, आउटलेट्स असतात, ज्या जिथून घरातलं जे काही सांडपाणी आहे, सिवेज वॉटर आहे, ते बाहेर जात असतं, आणि काही वेळेस अशा ह्या ड्रेनेज पाईप आहेत, त्या काय होतात? कोरड्या पडतात, ड्राय होतात. आणि नेमक्या त्या ड्राय झाल्यानंतर त्याच्यातून काय एंट्री करतात? हे कॉक्रोचेस आपल्याला एंट्री झालेले दिसतात. म्हणून ह्या ज्या काही ड्रेन पाईप आहेत, दे आर ऑलवेज फिल्ड विथ वॉटर. म्हणजे वॉटरमध्ये शक्यतो हे कॉक्रोचेस काय राहत नाहीत? जिवंत राहत नाहीत. म्हणून ह्या ड्रेनेज पाईप असतील तर त्या सतत काय पाहिजेत? वापरामध्ये असलेल्या पाहिजेत. दे ऑलवेज फिल्ड विथ द वॉटर असं सांगितलेलं आहे. बघा, अगदी स्वच्छता जी आहे ती अगदी आपल्या रुटीन लाईफशी रिलेटेड आहे, जे आपण नेहमी करत असतो. आणि असं जर स्वच्छता असेल तर तिथं नक्कीच कॉक्रोचेस लिव करणार नाहीत, थांबणार नाहीत. ओके, गुड सॅनिटेशन हे पहिलं कंट्रोल मेजर आहे. आणि दुसरं आपण सांगितलेलं आहे की कुठलं आहे? केमिकल कंट्रोल. ऑर्गॅनोफॉस्फेट्स, कार्बामेट्स, पायरेथ्रोनॉइड्स अँड बोरिक ऍसिड, दे आर दी केमिकल्स. म्हणजे दे आर दी इफिशियंट पॉइझन्स ऑफ कॉक्रोचेस. म्हणजे इफेक्टिव्हली कॉक्रोचेसना मारण्यासाठी या केमिकलचा आपल्याला युज केलेला दिसतो. ओके, आणि अनेक बाजारामध्ये असे फॉर्म्युलेशन्स आहेत मार्केटमध्ये, जे वेगवेगळ्या ब्रँड नेमच्या नावाने आहेत. ब्रँड, तुम्हाला माहिती आहे, आता प्रत्येक गोष्ट ही ब्रँडच्या नावानं, कंपनीच्या नावाने विकली जाते. आणि अशा वेगवेगळ्या कंपन्यांची औषधं पण ह्या कॉक्रोच किल करण्यासाठी बाजारामध्ये असलेली दिसतात. ओके, इथं आपला हा टॉपिक संपतोय. अगदी चारच पॉईंट आहेत या टॉपिक मधले. आणि तुम्हाला बायोमॉलिक्युल आणि हा टॉपिक टोटल, तुम्हाला जेवढे मी घेतलेले आहेत पॉईंट, तो आणि बायोमॉलिक्युल जो तुम्हाला शिकवलेला असेल किंवा शिकवला जाईल राहिलेला, तो तुम्हाला कशासाठी असेल? तर एक्झामसाठी असेल, युनिट टेस्ट सेकंड साठी असेल. काही शंका असतील तर तुमच्या विचारा. काही शंका आहेत का? हे दोनच असतील का मॅडम? हो, दोनच टॉपिक आहेत युनिट टेस्ट सेकंडला तुम्हाला, कारण युनिट टेस्टला जास्त सिलेबस नसतो. आणि तुमचे जे काही टेक्स्टबुक आहेत की नाही तुमचे, त्याच्याखाली जी एक्झरसाइज दिलेली असते, क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत, ते सगळे स्टडी करायचे. मग त्याच्यातले एमसीक्यू असतील किंवा काय. आता बऱ्यापैकी शिकवताना तुम्हाला सांगितलेलं असते की विच पॉइंट इज इम्पॉर्टंट, किंवा कशावरती तुम्ही स्ट्रेस द्यायचा आहे, कुठले पॉइंट्स करायचे आहेत, तरी सुद्धा तुम्ही काय करता तर थोडंफार दुर्लक्ष करता, त्याच्यामुळे तुम्हाला मार्क्स कमी पडतात. आता जे ह्या टॉपिक मधले तर एवढे चारच पॉइंट आहेत, काहीच करायला अवघड नाही. आणि बायोमॉलिक्युल तुम्हाला खूप दिवस झालं होऊन, सी डिव्हिजनला तर बरेच दिवस झालं,
झालेला आहे हा टॉपिक. ओके आता बघा याच्यामध्ये मला वाटते सी डिव्हिजनचे बऱ्यापैकी आहेत मुलं. सी डिव्हिजनची ए आणि बी डिव्हिजनची मुलं नाहीयेत, काय कारण आहे? म्हणजे आदर्श लोंढे आहे का ए डिव्हिजन? आदर्श लोंढे हो आहे. हा मग काय मुलं का जॉईन होत नाहीत बा, काय आयडिया नाही? बर स्नेहल, स्नेहल आहे का? अनम्यूट कर जरा स्नेहल. स्नेहल काय? यस मॅम. हा मुली का जॉईन होत नाही क्लास मधल्या ए डिव्हिजन मधल्या? नाही काय माहित नाही मला त्याच्याबद्दल. तुझ्या मैत्रिणी वगैरे बऱ्यापैकी इथं मुली ज्या आहेत मला हो की तेच की दुपारच्या पुढे जॉईनच होत नाही, काय कारण आहे म्हणजे नेमकं? ठीक आहे असू दे. युट्यूबला पाहतात मॅडम नंतर. नाही त्याला पण व्ह्यूज नाहीत जास्त मी बघितलं. कोण असेल तुमच्या मित्र मैत्रिणी तर आता अजून पण आपली लेक्चर्स होणार आहेत, संध्याकाळी पण एक बायोचं लेक्चर होणार आहे, तुम्ही जॉईन व्हा सगळ्यांनी. सांगा तुमच्या मित्र, काल पण परवा पण मी सांगितलेलं. ठीक आहे, काही शंका असतील तरी तुम्ही कॉलेजला नंतर पहिल्या. हा आजचा जो टॉपिक होणार आहे काय? अरे आपली युनिट टेस्ट सेकंडला टॉपिक होणार आहे नंतरचं लेक्चर. टॉपिक बहुतेक मॅडम बायोमॉलिक्युल्स घेणार आहेत. आपला स्टडी ऑफ अॅनिमल टाईप फक्त चार पॉइंट आहेत ते तुम्ही करा. ठीक आहे लेक्चर थांबवतोय आपण. शंका आहे का कुणाची काही? मॅडम या टॉपिकच्या नोट्स देणार आहे का? हो नोट्स पाठवते मी ग्रुपवर, आजच पाठवते. ठीक आहे.